बरे झाले देवा निघाले, दिवाळे परिया दुष्काळे पिढा गेली, बायको लेकर अन्न अन्न करून मिली तरी तुकोबार आहे, जगाच्या मालकाला धन्यवादच देतात हे आत्मिक सुख आहे, बंगला आहे गाडी आहे म्हणून सुख आहे ते साधनिक सुख आहे, आतून कोमेजून गेलाय कोडमडलाय तरी जगाला दाखवतोय की मी सुखी आहे, ते बाह्य सुख आहे. आता जगातले 90% लोक अशी आहेत, आतून तुटलेत, काही नाही राहिलंय, पोकळ झालेत, तरी पण जगाला दाखवतायत की मी सुखी आहे, माझ्याकडे घर आहे, दार आहे, सुख आहे, असं नाहीये. पण आत्मिक समाधान पाहिजे असेल, पैसे तुकोबराय गरीब होते, बरं ज्यांचा अभंग आहे ते नामदेवराय गरीब होते. अहो नामदेवरायांची बायको राजाई पावणी 3 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची, माय कंधारच्या माय मावल्या, पावणी 3 क्विंटल सोन्याचा पलंग होता जो अपाया, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती, चहा जे पाणी जे स्वयंपाक जे, तुमचं बरं आहे ना, आपलं सहज विचारलं महाराज बरं का, पावणे 3 क्विंटल सोपं वाटतं का सोनं दादा, हां इथं अर्धा तोळा घातला धोंड्याच्या महिन्यात सासऱ्यानं, तरी महिनाभर जावाई स्टेटस ठेवत होता, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर, पावणे 3 क्विंटल विचार करे ना तो झोपायला आहे, बरं तुको बरं आहे गरीब होतोय का, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत उडवायची ठरवली, किती 25, एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडे, अशा कागदांच्या किती बैलगाड्या 25. शेतकरी कायम लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ या त्रैलोक्यात ज्यांनी केलं त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबा राय, शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ जगद्गुरु तुकोबांनी केलं, दुसरे छत्रपती बाकी सगळे भामटे, लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज कोणी माफ केलं, जगद्गुरु तुकोबांनी, एकट्या दुकट्याचं नाही 25 बैलगाड्या, किती भरल्या होत्या कर्जपत्रांनी इंद्रायणीत बुडवल्या, फक्त तुकोबांच्या वाटणीच्या 2 भाऊ शिल्लक आहेत अजून, श्रीमंती किती असेल करा ना विचार, 65 लाखाची सावकारकी होती, किती आत्ताचे नाही 450 वर्षापूर्वी, आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख, विचार करा, तरी तुकोबाराय म्हणतात सर्व सुख लिहालो, हा 2.5 एकर कापूस आहे आपला तरी भजन करीत नाही, तरी कीर्तनात नीट बसत नाही, निष्ठा बसतो कर, त्यो बी पेटन करत जा भजन करत जा वारी, त्याच्या इतका आनंद कशात नाहीये, अरे चला पंढरपुराकडे 3 पावलं या वर्षी नाही गेलात पुढच्या वर्षी, यार थोडं चला ना, लय नाही जमत तर थोडं, तुम्ही 3 पावलं पंढरपुराकडे चाला, 47 पावलं पंढरीचा मालक तुमच्याकडे चालतो, तुम्ही अर्ध्यात जा देव अर्ध्यात येईल, थोडं चला करा प्रयत्न आणि नीट वारी करत जा, म्हातारीची पिशवी जाताना बारकी येताना मोठी असते, अगं जाताना मोठी येताना बारकी असावी ना, देऊन यावं थोडस देवाला, पण म्हातारी गोळा करून आणती आळंदीपासून, पुण्यात तर लय मोठं भेटतंय, चावत नाही तिला तरी राजगिऱ्याचं लाडू बिस्लरीची बाटली पार्ल्याचं बिस्किट, अगं कुणाला नातीला, वारीच कशाला करायची मरायला, काय राहणार आहे ते, हा पण इतकी गटुड, अहो दर्शनाला कमी खेळणी घ्यायला जास्त गर्दी त्या पंढरपुरात, खेळणीची दुकानं रिकामी केली म्हाताऱ्याने, हि नातीला हि नातीला हि नातीला हि पंतीला कशाला, अगं स्वतःचा जीव सांभाळत जा, धडपडायची मिठी पण काय ना काय घेणारच, देवाच्या दारात घ्यावं, अगं देवाच्या दारात महाग भेटत, घ्यायची गरज बाहेर जाऊन घ्या ना, ही कल्पनेची चुकीचं नका ना चालू, देवाच्या दारातली खेळणी घ्यावी, देवाच्या दारातली खेळणी घ्यावी, बाधा आहे ना दादाई, अरे दुसरीकडे कुठे खेळण्याच्या दुकानात तुम्हाला खेळणी भेटणार आहे, देवाच्या दारात काय घ्यावं, तर देवाच्या दारात देवाचा उपदेश घ्यावा, संतांची वचनं घ्यावी, जिथे ज्ञानोबा तुकोबा सांगतात की वारी करायची आहे पण माझ्यासाठी नाही आहे, देवा वारी करायची आहे ती माझ्या मोक्षासाठी आहे, वारी आहे ती तुझ्या भेटीसाठी आहे, वारी आहे ती तुला मागण्यासाठी नाही, वारी आहे जे दिलंय त्याचे उपकार मानण्यासाठी आहे, हे मागणं देवाकडनं घ्यावं, वारी कशासाठी आहे, देवाला काही मागायचं नाहीये, देवाचे आभार मानायचे,
फार चुकीच्या मार्गाने जाताय तुम्ही. अवलं अवघड आहे कलियुगात. काय सांगायचं दादा, ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली का? बरं खरं सांगा कंदरच्या बाय मावल्या, इतकी वर्ष झालं संतूर साबण वापरता, संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं का? जे होणार आहे ते होणारच आहे. अरे ते तुमच्या जनरेटिव आहे, तुमच्या ह्याच्यावर आहे. तुम्ही जाड आहे, तुम्ही पातळ आहे, तुम्ही गोरे आहे, तुम्ही सावळे आहे, तुमच्या आई वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे ते. मग हे ना गोरं होतं ते ना, असं नसतं काहीच, अगदी तसंच आहे. हे इथे सत्य एकच आहे, जामुकी निदान पांडुरंग, बाकी काहीच सत्य नाही आहे. माय आहे ते, बाप आहे तो, बास विषय संपला, कशाला अखंडितपणे बाकीचं काय लागतंय? म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका, कल्पनेची वादा लावून घेऊ नका. सुखी राहायचं असेल तर सत्य स्वीकारला, ज्याला सत्य स्वीकारता आलं, नामदेवराय सांगतात कल्पनेची वादा न होकवणे काही. ही संत मंडळी शास्त्री, सहा शास्त्र, अठरा पुराण, चार वेद, मुखद गत आहे. हे बोलायचं सोपं आहे, करायचं. आपण आशेवारकरी आहेत, चाळीस वेळा हरी पाठ पाठ करणं आपल्याला कोण म्हणलं ना, घेता काय येणार? ती म्हणतो न ग मी महाग म्हणतो, तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्त आहे. आपण त्यातलंय रे, आपल्याला हरिपाठ धड येत नाही. क्षमा मी देईन पांडुरंगा, क्षमा आहे का ते? क्षम किंवा क्षेम आहे. आपल्या शेवेसाठी करून ठेवला, संसाठी असं आहेत आपण. ते पण स्वतःला भाग्यवान आहे तर त्यात वाद नाही आहे, पण अहंकार नाही आहे. रामेश्वर शास्त्रीला ज्ञानाचा अहंकार आहे. देहूमधनं जेव्हा तुकोबाची पालखी निघते तेव्हा देहूच्या पालखीचा पहिला विसावा असतो तो अनगड शहांचा. पहिला विसावा कुठला असतो? अनगड शहा. अनगड शहा हे फकीर होते. अनगड शहा फकीर होते. देहूच्या पालखीचा पहिला विसावा तिथे असतो. तुकोबांची पालखी निघाल्यानंतर आळंदीकडे तो पहिला विसावा. ते अनगड शहाचं कारण असं आहे, अनगड शहा फकीर होते. जे मागतात ते फकीर नाहीत, ज्याला जगाची फिकीर नाही आहे तो फकीर आहे. मग ते फकीर, त्यांच्याकडे रामदेव रामेश्वर शास्त्री गेले आणि त्यांनी म्हटले म्हणे, असं ज्ञान नसलं की अशी भीक मागावी लागते म्हणे. अनगड शहा म्हटले म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही फार ज्ञानी आहात आणि आम्ही भीक मागतोय म्हणजे आम्हाला काही ज्ञानच नाही आहे. आमची भीक सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आहे, आमचं दान सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आहे. विश्वातलं सगळ्यात गोड दान ज्यांनी मागितलं ते म्हणजे माझे विश्व माऊली ज्ञानोबार आहे, जे विश्वाच्या कल्याणासाठी होतं, ज्याला पसाय दान म्हणतात. काय म्हणतात? पसाय दान. जे स्वतःची भूक भागवण्यासाठी नव्हतं, विश्वाच्या कल्पनेची तडप भागवण्यासाठी होतं. कधी ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा आपल्या लेकरांना, कळले पाहिजे. पण खरं आहे म्हणा, कचकच कांद्याला कुठं भजन आवडत असतं का? आखी जिंदगी भांगार गेली पोरांची, तुझ्यासाठी गेली, तुझ्यासाठी जिंदगी गेली महाराज, बरं का? गवळणी तरी सोडा, बाकीचं मरू द्या. आणि जरा विचार करा कुठल्या मार्गाने चाललायत. यत्र नारीस तू पूज्यंते रमंते तत्र देवता. जिथे स्त्रीचा सन्मान केला जाईल तिथं भगवंताचा वास झाल्याशिवाय राहणार नाही, हे शास्त्र आहे आपलं धर्म. हा, कुठल्या नजरेनं बघताय? अहो शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. झापडा भुज रक्ताय शिवा के माऊलोने बदली की आग में लडकी उठाली. शाहिस्तखान शत्रू आहे जो जीवावर उठलाय शिवांच्या. तो भी वो हाल जरूर करेगा, लेकिन जबान देता हूँ, विश्वास के साथ कहता हूँ, शिवा कुछ भी करेगा, लेकिन बेटी उनकी हो या अपनी, इस धरती पर हर औरत जात को वो देवी की तरह पूछता है. इन आँखों ने देखा है, परवरिश माँ जिजाऊ ने की है उनकी. म्हणून राजस्वराज्याचं धनी आहेत. आमची पोरं ती शिवजयंती करतात आणि बायांसमोर नाचतात.
असे रील्स फिरवतात, काय वाटतं तुम्हाला? भक्तीसूत्र सांगणारे नारद एकदा नजर फिरली, भूत लागले नारदाला, साठ पोर झाली त्याला, अहो नारदाची नारदी झाली, चांगलं धोत्रात भजन करीत होत, उगच्या उग लुगड्यात आलं, काय गरज होती का? नजर 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा, नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आळ्या पडल्या, पू झाला, सगळ्यात देखणा चंद्र, 27 बायका त्याला, तरी स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळण करून सोडली, बुध नावाचा पुत्र झाला चंद्रापासून, परिणाम डाग आहे त्याला, सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही, ऐका ब्रह्मदेवाचं मंदिर इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही कुठे, कुठलं क्षेत्र? पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, विश्वाचा पिता आहे ब्रह्म, कोण आहेत? पिता आहेत ना, पिता नाही पिता, जगाचा बाप आहे, पण देवळात काय वाटतं तुमचं काय होईल? म्हणून विनंती आहे, कल्पनेची बाधा न हो, म्हणून थोडे सुखी व्हायचं असेल तर सत्य वागा। मग त्या शास्त्रींना अहंकार झालाय, त्या फकीरांचा अपमान केलाय, अनगड शहांचा अपमान केलाय, अनगड शहा म्हणे फार ज्ञानी आहेत तुम्ही, एक काम करा पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या, ते म्हणे आंघोळ करायला ज्ञानाची काय गरज आहे, पायाने जातो आणि येतो ना, पाण्यात उतरले खरं पण पाण्यातनं बाहेर पाय काढला की दाह चालू झाला शरीराचा, दाह कळतोय, शरीर जसं जळतंय अशी भावना निर्माण झाली, पाण्यात गेले की अग्नी शांत व्हायचा, बाहेर आलं की दाह चालू व्हायचा, यांना कळलं अनगड शहाचा अपमान केला हे चुकलंय, तपस्वी आहेत ते, ज्ञानी आहेत ते, अधिकारी आहेत ते, मग माफी मागितली, चुकलं तुमचा, तुम्हाला ओळखायला विसरलो, चुकलं माझ्याकडनं, काही करा पण अंगाचा दाह थांबवा, जीव जाईल माझा, गतप्राण झालो तर काय करायचंय ज्ञानाला, सरसलामत तू पगडी पचास, जीवच गेला तर ज्ञानाचं काय करायचं, स्वतः ज्ञानी आहात ना म्हणे, बघा जीव सांभाळता आला तर नाही म्हणे असं शक्य नाही, ज्ञान किती मोठं असलं तरी कर्म म्हटल्यानंतर आयुष्याला मरण येणारच, अनगड शाह म्हणले मला फक्त दाह लावता येत होता, विजवता येत नाही, विजवणारा कोण भेटतय का बघा, विनवणी केली आसपासच्या लोकांना काही करा पण अंगाचा दाह थांबेल असं एखाद्या महात्म्याचं वर्णन करा, शेजारच्यांनी सांगितलं ज्यांचा अपमान केला ना त्या तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवा, मन मोठं आहे त्यांचं, दाह थांबवतील तुमचा, ज्या तुकोबांनी मेलेलं मड स्वतःच्या कीर्तनामध्ये जिवंत करावं त्यांना दाह थांबवायचा काय अवघड आहे, ज्यांच्या पायाच्या स्पर्शाने मातीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ज्यांच्या स्पर्शाने दगडात सुद्धा देव व्हावा त्या तुकोबांना काय अवघड आहे, चरणावर मस्तक ठेवा त्यांच्या, रामेश्वर शास्त्री पळत पळत देहूला गेले, तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवलं, तुकोबा चुकलं माझं, तुमचा अपमान केला मी, काही करा पण अंगाचा दाह थांबवा, तुकोबांचा एक अवंग, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, एक अवंगात शास्त्रीच्या अंगाचा दाह थांबला, आणि मग रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकी ता तुलनी सी ब्रह्म तुका सी आले, मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारा, आरती तुकारा, स्वामी से धामा धामा, सत्यानंद मुरती पाया ताखवी आम्हा, तर असं ज्यांनी अपशब्द बोलले त्यांना चरणावर मस्तकच ठेवावं लागलं आणि मान्यच करावं लागलं की संतत तुम्ही मोक्षच नाही त्याच्याशिवाय, पण अनगड शहाणी विचार केला असा कोण महात्मा आहे ज्याच्या एका अभंगाने मी लावलेला दाह थांबला, म्हणून अनगड शहा शोध शोध तुकोबांना गेले आणि तुकोबांना पाहताच अनगड शहा त्यांच्याविषयी दोहा लिहितात, तुकोबांविषयीचा दोहा आहे अनगड शहाचा, तुका तुकासे तुकाराम दो अंग एक नाम, तुका तुकासे तुकाराम दो अंग एक नाम,
एक का सेतू भंग हुआ, एक का सेतू अभंग। याचा अर्थ असा आहे, अनगर शाह सांगतात रामात आणि तुकारामात मला फरक वाटत नाही, मला तर रामापेक्षा तुकाराम श्रेष्ठ वाटतात, कारण रामाने बांधलेला सेतू काही कालांतराने भंगला, पण तुकारामांचा गाथा नावाचा सेतू आजही अभंग आहे आणि ज्याच्यावर आमच्यासारखे कितीतरी तरले जातात। अहो या ज्ञानोबा तुकोबांची किती उपकार आहेत आपल्यावर। अहो ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तरी हरकत नाही, गाथा नाही कळला तरी हरकत नाही, बोट फिरवा, शब्द अक्षर नाही कळली तरी चालेल। अहो तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या। ज्ञानोबा तुकोबांची उबला ही आजची पिढी विचारते हो काय देतं देवाचं नाव, हा आर्ट कॉमर्स सायन्स पर्टिक्युलर मेकॅनिकल बी एच एम एस एम बी बी एस एम डी पी एच डी ॲग्रिकल्चर एम पी सी यू पी सी जे काही तुम्ही आज करताय ना तरुण मंडळी, जे काही डॉक्टर इंजिनियर वकील तुम्ही आज झालायत ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा किती डबक्यात आहे ते कळेल। अजून विचार करा, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान आहे। मिक्सरपासून चंद्रयानापर्यंतचं सगळं शास्त्र, सगळं विज्ञान तुम्हाला आजही शास्त्र